स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 93251 74 5404 2293 आणि 93707 02 1440। परफेक्ट अकॅडमी। खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली जबाबदारी पार पडेन अशी भावना व्यक्त करत अनेक विषयांवर भाष्य केलं। मंत्रीपदाच्या शपथेनंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत काय म्हणालेत नारायण राणे पाहूयात। एवढ्या वर्षाचा प्रवास दोन वाक्यात सांगणं शक्य नाहीये। आज सांगताना आनंद वाटतोय। प्रथम मी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालो 1985 वर्षी। त्यानंतर BST चेअरमन झालो। असं करत करत मी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, परत आमदार, खासदार आणि आता केंद्रीय मंत्रीची शपथ आज घेतलेली आहे। याचं सर्व श्रेय मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी आणि राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब आणि महाराष्ट्राचे विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे आणि यांच्यामुळेच मी आज देशाच्या मंत्रिमंडळात माझा सहभाग होऊ शकला। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ते देतील ती जबाबदारी मी सांभाळीन। ते जे मार्गदर्शन करतील त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी काम करेन आणि महाराष्ट्राला मंत्रिपद मिळाल्याने महाराष्ट्राला काम करताना नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन। आज तुम्हाला मंत्रिमंडळाच्या ज्यात पहिल्या नंबरवर बसवलं होतं, पहिली शपथ दिली, हा मान सन्मान याबद्दलच्या काय भावना आहेत? तुम्ही जसं म्हणाल की मंत्री शपथीबद्दल विचारत आहात, अरे असं नाही आहे। सिनियरिटी प्रमाणे, प्रोटोकॉल प्रमाणे मला तिथे एक नंबरला गेलो। मी राज्याचा मुख्यमंत्री राहिलो आणि महाराष्ट्राचा, आणि त्याच्यामुळे माझा पहिला नंबर लागला। 60 टर्म विधानसभेच्या केलेले आहेत आणि मुख्यमंत्री। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।